लॉकडाऊन काळातील घरगुती वीजबिले तातडीने माफ करावे या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे शुक्रवारी दिनांक एकोणीस पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिली कोल्हापुरातील राष्ट्रीय महामार्गावर पंचगंगा नदी पुलावर आंदोलन होईल असे शेट्टी म्हणाले आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय विश्रामगृहात स्वाभिमानीच्या जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक पार पडली राजू शेट्टी म्हणाले आम्ही गेल्या वर्षापासून कोरोना लॉकडाऊन काळातील घरगुते वीज बिल माफ करा अशी मागणी करत आहोत मात्र राज्य सरकार झोपेचे सोंग घेत आहे कोरोनाच्या नावाखाली सर्वसामान्यांची लूट सुरू आहे मंत्र्यांचे बंगले सजवायला यांच्याकडे पैसे आहेत मात्र सर्वसामान्यांना वीज बिलात सवलत द्यायला पैसे नाहीत लॉकडाऊनची भीती घालून आमचे आवाज बंद करण्याचा प्रयत्न कुणी करू नये अन्यथा राज्यभर तीव्र पडसाद उमडतील असा इशाराही शेट्टी यांनी दिला कोल्हापुरात होणाऱ्या आंदोलनात सर्व पक्षीयांनी सामील व्हावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले यावेळी स्वाभिमानीचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्राचार्य डॉक्टर जालंधर पाटील सावकर मादनाईक आदिनाथ हेमगिरे जनार्दन पाटील वैभव कांबळे संदीप कारंडे विठ्ठल मोरे शैलेश अडके रमेश भोजकर अविनाश मगदुम बाळासाहेब पाटील आदी उपस्थित होते